येस, आत्ता रेकॉर्डिंग सुरू केलेलं आहे आणि जी आपले मित्रमैत्रिणी रेकॉर्डिंग बघणार आहेत त्यांच्यासाठी पुन्हा एकदा जिज्ञासा गुरुकुलममध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपल्या प्रत्येकाच्या आत जो परमपिता परमेश्वर आहे त्याला कोटी कोटी नमन करते, वंदन करते आणि आजच्या सेशनची सुरुवात करते. तर कालचा सारांश असा आहे की आपलं नशीब हे आपणच लिहू शकतो आणि आपणच बदलू शकतो. तो अधिकार आपल्या जन्माच्या वेळेलाच आपल्याला दिलेला होता, पण त्यावेळेला आपण तो अधिकार पण स्वीकारला नाही, ती संधी पण स्वीकारली नाही. तर ती संधी पुन्हा एकदा काल तुम्हाला मिळाली. ही संधी पुन्हा पुन्हा मिळत नसते, ओके, स्वतःचं नशीब लिहिण्याची. आणि तो मोठेपणा, ती जबाबदारी, ती हिम्मत पण पुन्हा पुन्हा मिळत नसते कुणाला तरी माफ करण्याची आणि कुणाची तरी माफी मागण्याची, ओके. तर कालच्या सेशनमधून आपल्याला हे शिकायला मिळालं की आपण हे केलं की आपला मानसिक आणि भावनिक ताण आपण घालवण्याचा प्रयत्न केला. आय होप तुम्हाला काहीतरी अंशी छान वाटलं असेल, काहीतरी ताण गेला असेल. मे बी असंही झालं असेल काही लोकांचं की अरे काय आम्ही विसरलो होतो आणि पुन्हा आठवण करून दिली, है ना. तर पुढे जर आपल्या प्रगतीत आपल्याला अजिबात अडथळा नको असेल तर आपल्याला न्यूट्रल व्हावंच लागेल. अगदी खोलवर सबकॉन्शियस माइंडमध्ये जे गेलेलं आहे तर ते आपल्याला काढावंच लागेल. तर आणि तरच पुढची लाईफ अशी असेल की आपण जिथे हात ठेवू ते आपलं, आपण जे सुरुवात करू त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त सक्सेस, फक्त आणि फक्त हॅपीनेस. त्यामुळे ते खूप गरजेचं आहे सबकॉन्शियस माइंडमधून ह्या सगळ्या गोष्टी काढून टाकणं, ओके. यस, आता आज आपल्याला काय बघायचं आहे तर आपल्या शरीराला व्याधी कशा जडतात, आजार कसे जडतात, आपल्या ला आजार कसे होतात आणि ते आपण कसे बरे करू शकतो, ठीक आहे. तर आपल्याला आज प्रॅक्टिकल करायचं आहे. प्रॅक्टिकल काय असणार आहे, तर तुम्हाला तुमचे हात असे चोळायचे आहेत, एक ऊर्जा तिथे निर्माण करायची आहे. कुणाकुणाच्या सोबत अजून एक जण बसलेले आहे, पार्टनर कुणाकडे आहे, आत्ता स्क्रीनवर रिचा आहेत, अजून कोण आहे, दोघी जणी किंवा दोघं जण आहेत, किंवा घरात कोणी आहे तुमच्यासोबत अजून. यस, ज्योती, उभं राहायचं आहे आपल्या आपल्या जागेवर. ज्योती, रिचा, ज्यांच्या घरात दोघं जण आहेत, ओके, निशा, आपल्या आपल्या जागेवर उभं राहायचं आहे. दोघांनी समोरासमोर उभं राहायचं, एकमेकांकडे फेसिंग करून, एक 5 ते 6 पावलांचं अंतर दोघांमध्ये हवं आहे, ओके. प्रॅक्टिकल प्रत्येकानेच करायचं आहे. ज्यांच्या घरात कुणी पार्टनर नाही आहे आत्ता, म्हणजे दोन व्यक्ती नाही आहेत, त्यांनी सुद्धा करायचं आहे, ओके. कसं करायचं ते सांगते. ज्यांच्याकडे दोघं जण तुम्ही आहात तर समोरासमोर फेसिंग राहील, चेहऱ्यासमोर असं उभं राहा, एक 5 ते 6 पावलांचं अंतर घ्यायचं आहे आणि प्रत्येकाने आता असे हात चोळायचे आहेत. आता ज्या घरात दोघं व्यक्ती आहेत त्यांनी काय करायचं आहे, एकाने आपल्याच जागेवर थांबायचं आहे. एका व्यक्तीने असे हात चोळल्यानंतर आपल्याच जागेवर थांबायचं आहे, दोघांमधल्या एका व्यक्तीने, आणि असे हात करायचे. आणि दुसऱ्या व्यक्तीने अतिशय सावकाश त्या व्यक्तीकडे चालत जायचं आहे. आणि जे तुम्ही एकटेच आहात त्यांनी काय करायचं हे हात त्यांना असे करायचे, समोरासमोर आणि असे दूर, जवळ दूर, जवळ दूर. आणि कुणाला काही जाणवतं आहे का ते सांगायचं आहे. काही व्हायब्रेशन्स, कंपन, काही जाणवत आहे का. जे दोघं समोरासमोर आहेत त्यांनी अतिशय सावकाशपणे दुसऱ्या व्यक्तीकडे जायचं होतं, ओके. कुणाला काही जाणवलं असेल तर माईक सुरू करून मला सांगायचं आहे. व्हायब्रेशन जाणवत. यस, गुड. रमाताई, हो खूप जाणवतात. जाणवलं, यस, गुड. यस, होते ना.
व्हायब्रेशन जाणवले तुम्हाला पण? यस यस ओके. दीपिका? हो हो गुड. आज जसा जवळ जातो तसं व्हायब्रेशन जाणवतात. लांब गेला की थोडे कमी होतात, परत जवळ गेलं की. यस व्हेरी गुड, छान. चला बसून घ्या आता सगळ्यांनी, सगळ्यांनी बसून घ्यायचंय. सर जरा व्हिडिओ प्ले करतो. यस, आपल्या आपल्या जागेवर बसून घ्यायचंय आणि स्क्रीनवर आता तुम्हाला एक व्हिडिओ दिसेल, तो तुम्हाला व्यवस्थित बघायचा आहे. हा मॅडम, थोडं थोडं जाणवतंय. यस गुड. यस, आता स्क्रीनवरचा व्हिडिओ बघायचा आहे. हॅलो, स्क्रीन दिसत नाहीये. दिसेल दिसेल, प्ले करतायत व्हिडिओ, एक मिनिट. यस ओके. नोटबुक घेतलेली आहे तुम्ही, तर त्या नोटबुकवर काय करायचंय, आपण कपाळावर कशी टिकली काढतो, टिकली लावतो, प्लेन असते की नाही आणि गोल टिकली असते, भरीव प्लेन, ती टिकली तुम्हाला तुमच्या वहीत काढायची. लाईन्स नको, जिथे कोरी जागा असेल तुमच्या पेजवर तिथे ती टिकली काढायची आहे. आणि काढून झालं की त्या टिकलीकडे एकटक बघायचं आहे. मॅडम साईज केवढी तुम्हाला आवडेल? तुम्ही जेवढी टिकली लावतात ना, एक साधारण छोटीशी, ज्यांची खूप मोठी असेल त्यांनी खूप मोठी पण काढण्याची गरज नाही, साधारण छोटीशी एक टिकली गोल आणि प्लेन असली पाहिजे आणि तो पेपर तुमचा प्लेन असला पाहिजे. जी लोक प्रॅक्टिकल करतील ना त्यांनाच काय सुरू आहे इथे ते कळेल. ओके, बाकीच्यांना ते भागवत सप्ताहाला कसं बसतात, कीर्तन ऐकायचं आणि त्या कीर्तनाचा काही फरक पडत नाही आपल्यावर, फक्त जायचं आणि यायचं तसं ते वाटेल. पण जी लोक प्रॅक्टिकल करतील त्यांना कळेल इथे काय सुरू आहे ते. ठीक आहे, सो ज्यांचे व्हिडिओज बंद आहे त्यांना नम्र विनंती आहे, खास तुमच्यासाठी मी इथे वेळ काढून बसते आहे, तर तुमचंही कर्तव्य आहे, आपल्याला काहीतरी चांगलं मिळतं आहे तर ते घेता पण आलं पाहिजे. ओके यस, आता टिकलीच्या भोवती बारीक वलाई दिसते फिरताना. व्हेरी गुड, थोडासा प्रकाश गुड. बरं एक मिनिट थांबा फक्त, आपण व्हिडिओ सर म्हटले प्ले होतोय तो बघून घेऊ आणि मग पुढे जाऊ. ओके, काळजीपूर्वक बघा काय दिसतंय तुम्हाला ते. बघितलं सगळ्यांनी? माईक बंद करा.
ओके, व्हिडिओ मधलं काही कळलं का कोणाला? मी सांगते, व्हिडिओमध्ये काय होतं, एक पांढरा माणूस होता सुरुवातीला, बरोबर, पांढरा शुभ्र एक माणूस होता सुरुवातीला, तसे आपण असतो आपल्या जन्माच्या वेळेला, बरोबर. आणि काय होतं, ज्या वेळेला आपण एकमेकांच्या संपर्कात येतो त्यावेळेला त्या समोरच्या व्यक्तीकडे काय विचार आहेत ते आपण आत्मसात करायला लागतो. पहिल्यांदा काय झालं, त्या माणसाभोवती एक वलय तयार झालं, एक लाईन त्याच्या बॉडीवर तुम्हाला दिसली, ते एक वलय होतं, एकच काळी रेष होती. पण काय झालं, आली एक का असेना काळी रेष त्याच्या भोवती आली, ते वलय सुरू झालं निगेटिव्हिटीचं. मग त्याचा पुढचा प्रवास सुरू झाला आणि अजून एक व्यक्ती त्याला भेटला. पण त्यावेळेला काय झालेलं होतं, ह्या पहिल्या माणसाचं जो पांढरा शुभ्र होता त्याच्या शरीरात, त्याच्या मनात, त्याच्या ऑरामध्ये, आता ऑरा काय ते पण आज शिकणार आहोत आपण, तर ऑलरेडी निगेटिव्हिटी आलेली होती. त्याच्यामुळे दुसऱ्या व्यक्तीकडून त्याने काय घेतली, निगेटिव्हिटीज घेतली. असं करत करत पुढे काय झालं, निगेटिव्हिटी म्हणजे काळ्या लाईन्स त्या व्यक्तीच्या भोवती वाढत गेल्या, म्हणजे निगेटिव्हिटी वाढत गेली, अडचणी वाढत गेल्या, समस्या वाढत गेल्या. आणि एक काळ असा आला की ती व्यक्ती संपूर्ण काळी झाली, म्हणजे पूर्णपणे निगेटिव्ह होऊन गेली, बरोबर. आणि मग कधीतरी पुढे गेल्यावर एक पांढरा व्यक्ती आला पुन्हा चांगला आणि तो त्याला धक्का द्यायला लागला, धक्का द्यायला लागला. पण काही फरक पडला का? मग समोरून येऊन एक दिली आणि मग काय झालं, ते काळा त्याचा अवतार, ती निगेटिव्हिटी पडली आणि त्याच्यातनं पुन्हा एक कोण आला, ओरिजिनल प्युअर पांढरा सज्जन, किंवा काय म्हणू शकता, पॉझिटिव्ह असा एक त्याचा जो आतला भाग होता तो बाहेर आला, है ना. तर आत्ता तुम्हाला जी टिकली मी काढायला सांगितली, तर आत्ता आपल्यापैकी एका ताईने सांगितलं की एक वलय दिसलं त्या टिकलीच्या भोवती. तुम्ही जर बघितलं नसेल तर बघा, एक टक जर त्या टिकलीकडे बघितलं तर काय दिसतं, त्या टिकलीच्या भोवती, त्या बिंदूच्या भोवती पांढऱ्या रंगाची एक रिंग अशी गोल 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 फिरताना तुम्हाला दिसते. ओके, एक टक जर बघितलं तर, आणि दिसली नसेल तर नाराज होण्याचं काम नाही आहे, आज आपण पहिल्यांदाच हा प्रयोग करत आहोत. ओके, तर हे काय आहे, याला काय म्हणतात, तर हे आहे ज्या वेळेला आपलं हे जे शरीर आहे हे स्थूल शरीर आहे. ओके, ही जी बॉडी आहे, फिजिकल बॉडी, ही स्थूल बॉडी आहे आणि याच्या भोवती ते तसे वलय असतात. कसे, ज्या वेळेला तुम्ही एखाद्या देवाची, साधू संतांची सिरियल किंवा पिक्चर बघतात किंवा त्यांचा फोटो विकत घेतात, त्यावेळेला त्यांच्या सहस्रार चक्राच्या भोवती, डोक्याच्या भोवती असं पांढरा प्रकाश दिसतो तुम्हाला, दिसला आहे कधी? किंवा सिरियलमध्ये त्या ज्या वेळेला ते देवी प्रकट होतात त्यावेळेला आधी काय तो मोठा प्रकाश येतो, बरोबर. तर हा प्रकाश अगदी प्रत्येकाला आहे, या पृथ्वीवर जेवढेही सजीव आहेत, जेवढ्याही निर्जीव वस्तू आहेत, अक्षरशः धुलीचं एक कण जरी असेल, मायक्रोस्कोप खाली जरी तुम्ही काही बघितलं तरी प्रत्येक सजीवाला, निर्जीवाला ते वलय आहे. ओके, आणि याचे किती थर असतात, लेयर्स किती असतात, तर सात असतात. ओके, तर आपली ही जी बॉडी आहे, हे जे शरीर आहे, हे स्थूल शरीर आहे आणि ह्या शरीराच्या भोवती इथे सात लेयर्स आहेत, थर आहेत. त्याची पीपीटी लावा. तर त्या सात लेयर्समध्ये काय आहे, आपल्या जीवनाचे विविध पैलू आहेत. कुठले कुठले आहेत, मानसिक, भावनिक, सामाजिक, आध्यात्मिक, आर्थिक, बौद्धिक, है ना. तर असे सगळे पैलू आहेत. पुढची स्लाइड लावा. कसं दिसतं बघा, स्थूल शरीर असतं, त्याच्या आत सूक्ष्म मानसिक शरीर आणि त्याच्या आत सूक्ष्म शरीर. सूक्ष्म म्हणजे आपलं सबकॉन्शियस माइंड. ओके, तर ही म्हणजे ती मधली पांढरी व्यक्ती जी आहे ते आपण आहोत आणि आपल्या भोवती असे सात थर आहेत, सात वलय आहेत, लेयर्स आहेत. आणि आपल्या आयुष्याचे जे सगळे पैलू आहेत ते आपल्या भोवती आहेत.
मग जर त्याला म्हणतात ऑरा, काय म्हणतात त्याला ऑरा. मग आपला ऑरा जर कमकुवत असेल, आपल्या भोवती जे लेयर्स आहेत आर्थिक, मानसिक, भावनिक, शारीरिक, बौद्धिक, आध्यात्मिक, यांच्यामध्ये जर ऊर्जा कमी असेल, म्हणजे पॉझिटिव्हिटी कमी असेल, तर काय होतं, बाहेरून ज्या वेळेला एखादा व्यक्ती तुमच्याकडे येतो त्यावेळेला तो तिथे आदळतो. जर तुमचा ऑरा स्ट्रॉंग असेल तर तो आदळून तिथेच पडतो, म्हणजे तुमच्या आयुष्यातून तो व्यक्ती निघून जातो. तो आला तरी तुमच्या आयुष्यावर त्याचा काहीच परिणाम होत नाही. पण जर तुमचा ऑरा कमकुवत असेल तो तो व्यक्ती जेव्हा तुमच्याकडे येतो त्यावेळेला त्याचे विचार, त्याची निगेटिव्हिटी काय होते, तुमच्या ऑराच्या मधून आतमध्ये प्रवेश करते. आत्ता तुम्ही प्रॅक्टिकल केलं, असे हात चोवलेत बरोबर, आणि काय केलं, तुम्हाला कंपनं जाणवलीत. हीच ती कंपनं, दोन व्यक्तींमध्ये तुम्हाला व्हायब्रेशन्स जाणवले, कंपनं जाणवले. तर हे आहे, ही फ्रिक्वेन्सी असते, है ना, हे जे कंपनं आहेत हे आहेत. मग ज्या वेळेला आपला ऑरा कमकुवत असतो त्यावेळेला एखादी व्यक्ती ज्या वेळेला आपल्या आयुष्यात येते ती आपल्या आयुष्यावर प्रभाव टाकते. आपण म्हणतो ना की एखादी व्यक्ती, एखादा पाहुणा आपल्या घरी येऊन गेला की आपल्याला खूप छान वाटतं, आणि एखादा व्यक्ती अगदी नकोच वाटतो आपल्याला, हो की नाही. तर हे असं होतं, तर इथे होतो आपला ऑरा एक्सचेंज, एनर्जी एक्सचेंज होते, याला म्हणतात एनर्जी. आणि हे जे काही पहिलं स्लाईडमध्ये तुम्ही जे चित्र बघितलं, तर एकदा ती स्लाईड लावा मागची, तर ते जे मधलं पांढरं शरीर दिसतंय ते आपलं शरीर आहे, त्याच्या भोवती एनर्जीचे वेगवेगळे थर आहेत आणि ते पोकळ आहे सगळं. आपला जो आत्मा आहे तो चिरंतर आहे, है ना. हे शरीर नश्वर आहे, हा देह, हा आत्मा सोडून वेगळ्या ठिकाणी पुन्हा प्रवेश करू शकतो, होतं असं. तर ही जी काही पोकळी आहे, या पोकळीमध्ये म्हणजे तुम्ही म्हणू शकता की आपलं जे स्पाईन आहे, काय म्हणतात त्याला, मनका, आपला जो मनका आहे, तर तिथं सरळ सात चक्र असतात. आता आपल्यापैकी खूप जणांना चक्र आहेत हे माहिती आहे, सात चक्र हा शब्द माहिती आहे, पण सात चक्र कुठे असतात, त्याचं आपल्या आयुष्यातलं महत्त्व काय आहे, त्या चक्रांशी संबंधित आपल्या शरीरातले असे कुठले अवयव आहेत, किंवा बाहेरचे जे बॉडी पार्ट्स आहेत, अवयव आहे हे कुठले, किंवा भावनिक म्हणजे नक्की काय आणि मानसिक म्हणजे नक्की काय, म्हणजे काय प्रभाव होतो. जर एखादा व्यक्ती आपल्या आयुष्यात आला तर त्याचा आपल्यावर प्रभाव कसा पडतो आणि मग आपल्या शरीराला आजार कसे लागतात ते आज आपण बघणार आहोत. काय होतं, हे जे लेयर्स आहे हे जर कमकुवत असतील तर एखादा व्यक्ती येतो, एखादा थॉट म्हणजे विचार तुमच्याशी शेअर करतो, आणि त्यानंतर काय होतं, आपला ऑरा जर कमकुवत असेल, ह्या बाहेर ज्या एनर्जीज आहेत ह्या कमकुवत असतील, तर त्याच्या आत पोकळी आहे आणि त्या पोकळीमध्ये सात चक्र आहेत. तर ज्या चक्रामध्ये ऊर्जा कमी आहे त्या ठिकाणी त्या समोरच्या माणसाचे विचार जाऊन बसतात, चिकटतात. ज्या चक्रामध्ये ऊर्जा कमी आहे आणि तिथे ते गेल्यानंतर ते चक्र ज्या गोष्टीशी, तुमच्या इंटरनल ऑर्गनशी संबंधित आहे, आंतर इंद्रियांशी जे संबंधित आहे, तर त्याचे संबंधित आजार आपल्याला व्हायला लागतात, ओके. तर अशा पद्धतीने हे आहे. आपण आता बघू की नक्की चक्र कुठे आहेत, काय आहेत, त्यांची नावं काय, ठीक आहे. तर आता स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे तो जो बॉक्स आहे ना चौकट, त्या चौकटीच्या आत बघायचं आहे तुम्हाला, लाल रंगाचं दिसत आहे, म्हणजे आपला जो मनका आहे त्याच्या शेवटी पुरुषांमध्ये, आणि स्त्रियांमध्ये बीजकोशाच्या तिथे एक असतं रूट चक्र, त्याला मूलाधार चक्र असं म्हणतात, त्याचं नाव आहे मूलाधार चक्र, इंग्लिशमध्ये रूट चक्र. आता हे जे काही आहे तर हे चार पाकळ्यांचं लाल रंगाचं फूल आहे, ओके. आणि या चक्रावर काय आहे, गणपती बाप्पाचं अधिष्ठान आहे, गणपती बाप्पा असतात तिथे त्या चक्रावर, त्यांचं अधिष्ठान आहे. ह्या चक्राशी संबंधित जे अवयव आहेत
ते आहेत आपली किडनी, हाडं आणि पाय. आणि या चक्राची गरज काय आहे, तर जे पण तुमचं मटेरियल लाईफ आहे म्हणजे भौतिक आयुष्य आहे त्याचा पुरेपूर आनंद घेणं, भौतिक सुखाचा पुरेपूर आनंद घेणं ह्या चक्राची गरज आहे. अंडरलाईन करा हा शब्द, गरज आहे. काय करतो आपण, तुम्हाला परवाच्या सेशनमध्ये सांगितलं आपल्याकडे काय काय आहे, है ना. आपल्या डोक्यावर छप्पर आहे, खूप छान आहे, बंगला आहे, फ्लॅट आहे, भाड्याचं असेल, स्वतःचं असेल, पण आहे. पण आपण मान्य करत आहोत का, सुखी आहोत का आपण त्याच्यात? अजिबात नाही. आपल्याला दुसऱ्याचं कोणाचं तरी परत घर आवडतं, है ना. आपलं खूप छान ड्रेस साडी आहे, घेताना खूप खुश होतो आपण, पण घरी आणल्यावर तीच साडी आपल्याला नकोशी वाटते, दुसरी कोणाची तरी आवडते, बरोबर. म्हणजे घरामध्ये ज्या ज्या भौतिक सुखाच्या गोष्टी आपण विकत घेतलेल्या आहे, तर त्याचा मनापासून आनंद घेणं, जे आहे त्यात समाधान मानणं, हे या चक्राची गरज आहे. ही गरज जर पूर्ण केली, तुम्ही जर प्रत्येक वेळी सुख शोधलं, त्या भौतिक गोष्टी ऑलरेडी तुमच्याकडे आहे, जे आहे त्याच्यात समाधानी असलात, तर हे चक्र बॅलन्स असतं, फिट अँड फाईन असतं, हेल्दी असतं. पण जर या चक्राची गरज तुम्ही पुरवली नाही, तुम्ही भौतिक सुखाचा आनंद घेतला नाही, तर मात्र काय होतं, तर शारीरिक शक्ती कमी होते, म्हणजे इम्युनिटी पॉवर आपली कमी होते, वातावरण बदललं की व्हायरल इन्फेक्शन वरच्यावर व्हायला लागतात, आपल्यामध्ये ठामपणा कमी होतं. ओके, म्हणजे आपण पूर्ण कॉन्फिडन्सने आपल्या तत्वावर ठाम राहू शकत नाही. सगळ्यात सगळ्यांचा लाडका विषय आम्हाला आर्थिक अडचण आहे. ज्यांचं ज्यांच्या मनात आत्ता हे सुरू आहे की मला आर्थिक अडचण आहे, त्यांनी समजून घ्यायचं आहे की तुम्हाला ह्या चक्राचं हिलिंग घेणं खूप गरजेचं आहे, या चक्रावर काम करणं खूप गरजेचं आहे. हे चक्र तुमचं डिस्टर्ब आहे, तुमचा जो ऑरा आहे आर्थिकतेचा तो डिस्टर्ब आहे, म्हणून पुन्हा पुन्हा तुम्हाला आर्थिक अडचण येते. आर्थिक ऊर्जा तुमच्यापर्यंत येते, पण ती जो ऑरा आहे, वलय आहे, इथे तिथेच ती थांबते, तिथेच ती डिस्कनेक्ट होते, तुमच्यापर्यंत ती पोहोचत नाही. ओके, तर आपल्याला काय करावं लागणार आहे, आपला आर्थिकतेचा ऑरा आणि ते चक्र आपल्याला हील करावं लागणार आहे. अजून काय होतं, तर आपली कार्यशीलता जी आहे ती कमी होते. वारंवार जर आपल्याला व्हायरल इन्फेक्शन होतं आहे, तर अर्थातच आपली कार्यशीलता कमी होते. हाडांचे त्रास होतात, कंबर दुखणं, पाठ दुखणं, पाय दुखणं या चक्रामुळे होतं, जर हे डिस्टर्ब असेल किंवा ऊर्जेचा प्रभाव तिथे कमी असेल. कुठल्याही प्रकारचा कॅन्सर जर शरीरात होत असेल, तर त्याचं मूळ कारण इथे आहे, हे चक्र डिसबॅलन्स आहे. कशामुळे? कारण तुम्ही तुमच्याकडे जे आहे त्यात आनंदी नाही, कधीच आनंद तुम्ही मानत नाही, कधीच समाधान मानत नाही. अशी ज्या वेळेला आपली स्थिती असते, त्यावेळेला आपल्याला हे त्रास होतात. त्यानंतर मनात आत्महत्येचे विचार येणं, हे सुद्धा ह्या चक्राच्या डिसबॅलन्समुळे होतं. ओके, आलंय लक्षात? पण हे चक्र जर बॅलन्स असेल, तर काय होतं, आपल्यामध्ये सहनशीलता असते, धैर्य असतं, धाडस असतं आणि फर्मनेस म्हणजे ठामपणा असतो. ओके, पुढचं चक्र बघू, सातही चक्र आज आपण समजून घेणार आहोत. जे कोणी लिहित आहेत, फार लिहिण्याची गरज नाही, ॲज इट इज तुम्हाला रेकॉर्डिंग पण मिळते. आणि हा एक पूर्ण कोर्स आपण डिझाईन केलेला आहे शॉर्ट व्हिडिओजमध्ये, म्हणजे एका व्हिडिओमध्ये एकच चक्र, तर तो पूर्ण कोर्स पण तुम्हाला मिळतो या ठिकाणी. त्याच्यामुळे आता आहे ना, समजून घ्या, लिहिण्यामध्ये राहू नका. ठीक आहे, तुम्हाला लिहायचं असेल तर उद्या रेकॉर्डिंग बघून तुम्ही लिहू शकता, आधी समजून घ्या. तिथून वर आलो आपण मूलाधार चक्रापासून. वर म्हणजे कुठे, तर आपलं जे नाभी चक्र आहे, नेवल बेंबी, तिथून चार बोटं खाली, तिथे काय आहे, स्वाधिष्ठान चक्र, म्हणजे सॅक्रल चक्र त्याचं नाव आहे. त्याचा रंग आहे केशरी, हे सहा पाकळ्यांचं फूल आहे, तसा तिथे शेप असतो. याच्याशी संबंधित अवयव कुठले असतात आपले, तर पोट, प्रजनन संस्था, मूत्राशय,
गर्भाशय आणि इथे कुणाचं वास्तव्य आहे, तर शक्तीचं म्हणजे दुर्गादेवीचं. तिच्यामध्ये काय काय पॉवर आहेत, तर क्रिएटिव्हिटी है ना, नवीन कुठला तरी एखाद्या गोष्टीला जन्म देणे, जसं आपण काय करतो मूल जन्माला घालतो, म्हणजे ही पण एक क्रिएटिव्हिटीच आहे. तर जर कुणाला कपलमध्ये प्रेग्नन्सी राहत नसेल तर त्यांना या चक्रावर काम करणं खूप गरजेचं आहे, कारण या चक्राशी संबंधित अवयव आहेत प्रजनन संस्था गर्भाशय. तर ज्या वेळेला या चक्रामध्ये ऊर्जा कमी असेल तर एकतर मूल होत नाही, प्रेग्नन्सी राहत नाही, जर राहिली तर ते गतिमंद किंवा मतिमंद असं मूल जन्माला येतं. त्याच्यानंतर वारंवार डिप्रेशन येणं, म्हणजे ताण येणं, तणाव येणं, स्ट्रेस येणं, ह्या गोष्टी होतात. धन संपत्तीच्या आनंदात कमतरता, म्हणजे काय, मूलाधार चक्रात काय होतोय, आर्थिक समृद्धी आपल्याकडे येतच नाही है ना. इथे काय होतंय की आर्थिक समृद्धी आपल्याकडे काही प्रमाणात आहे, आपण प्रयत्न पण करतो आनंद घेण्याचा, पण आपण आनंदी नाही राहू शकत ह्या चक्रात जर ऊर्जा कमी असेल तर. ठीक आहे. आध्यात्मिक सिद्धीची बाधा, म्हणजे आपण प्रयत्न करतो मेडिटेशन करण्याचा पण नाही होऊ शकत. आध्यात्मिक सिद्धी म्हणजे काय, की इनर पीस, मनामध्ये आपल्याला संपूर्ण समाधान आणि शांतता वाटते, त्यासोबत आपण विनाकारण उगीच आनंदी राहतो, बस खुश राहणे का, म्हणजे ही जी स्टेज आहे तर ती आपल्याला नाही मिळत जर या चक्रामध्ये ऊर्जेचा प्रभाव कमी असेल तर. ओके. गर्भाशयाचे आजार, मूत्राशयाचे आजार असे आजार वारंवार होतात, पण हे चक्र जर बॅलन्स असेल तर मूल जन्माला घालणं ही प्रोसेस इझिली होते. त्याच्यानंतर कलात्मकता, क्रिएटिव्हिटी आपल्याकडे असते. आता ही क्रिएटिव्हिटी किंवा प्रोडक्टिव्हिटी कुठे कुठे असते, तर आपण ज्या ठिकाणी बिझनेस करतो किंवा नोकरी करतो तर तिथे आपल्याला काय करावं लागतं, नवनवीन आयडियाज वापराव्या लागतात ना, बिझनेस असेल किंवा नोकरी असेल, आपल्याला तसं काम करावं लागतं. तर आपल्याला नाही येत, आपण परंपरेने बसलो आणि तेच तेच काम करतोय रटा, मग त्याच्यामुळे काय होतं की आपलं कुठेतरी जे टार्गेट आहे ते पूर्ण होत नाही है ना. तेवढं इन्कम जर आपल्याला हवं असेल तर ते होत नाही. या चक्राची गरज काय आहे, नीड, एन्जॉयमेंट, आनंद घ्या, एन्जॉय करा, रिलॅक्स राहा. ओके. तिथून पुढे वरती जायचं आहे नाभीच्या चार बोट वरती, बेंबी नेवल, त्याच्या चार बोट वरती जे चक्र आहे त्याचं नाव आहे मणिपूर चक्र, म्हणजे सोलर प्लेक्सस चक्र. या चक्राचा जो रंग आहे तर ते पिवळ्या रंगाचं 10 पाकळ्यांचं फूल आहे आणि इथे श्रीरामाचं वास्तव्य आहे किंवा अधिष्ठान आहे. इथे एक संबंधित अवयव काय आहे, तर पोट, त्याच्यानंतर पचन संस्था, लिव्हर. ह्या चक्राची गरज काय आहे, गुड फूड, चांगलं अन्न. आता चांगलं अन्न याची व्याख्या प्रत्येकाची वेगळी वेगळी असू शकते. कुणासाठी पाणीपुरी म्हणजे चांगलं अन्न, कुणासाठी पिझ्झा बर्गर म्हणजे चांगलं अन्न है ना. जी जुनी लोक आहेत त्यांच्यासाठी भाजी भाकरी म्हणजे चांगलं अन्न. तर एकूणच पौष्टिक आणि सकस आहार घेणं ही या चक्राची गरज आहे. ओके. त्याच्यानंतर हे चक्र जर बॅलन्स असेल तर काय होतं, आपल्याला स्वतःची इच्छा जी आहे ती व्यक्त करता येते, अक्कल हुशारी असते, म्हणजे काहीतरी ट्रिक्सने आपण चांगलं काम करू शकतो, स्मार्ट वर्क आपण करू शकतो, आपल्यामध्ये स्टेज डेअरिंग आणि आत्मविश्वास असतो भरपूर प्रमाणात. पण हे चक्र जर बॅलन्स नसेल तर काय काय होऊ शकतं, सतत कुठल्या तरी गोष्टीची भीती वाटणं, माहीत काहीच नाही, काय होतं आहे माहीत नाही, फक्त कसं तरी होतं आहे आणि काहीतरी भीती वाटते, असं होतं बऱ्याचदा. तर ह्या चक्रामध्ये जर ऊर्जा कमी असेल तर ते होतं. त्याच्यानंतर एखाद्याबद्दल घृणा वाटणे, तिरस्कार वाटणे है ना, हिंसा वाटणे, राग येणे, लज्जा वाटणे, नशा करण्याची इच्छा होणे, व्यसन कुठल्याही प्रकारचं,
जिथे तुम्ही प्रयत्न करता तिथे अपयश पदरी येणे, अगदी हातात तोंडाशी आलेला घास निघून जाणे, ह्या चक्रात ऊर्जा जर कमी असेल तर त्यामुळे होतं. ॲसिडिटी होणे, शुगर, मधुमेह, त्याच्यानंतर कांती जाणं म्हणजे त्वचा आपली तेजस्वी न राहणे, बदल्याची भावना सतत मनात येणे कुणातरी बद्दल, त्यानंतर कावीळ होणे, ह्या सगळ्या गोष्टी कुठल्या चक्राशी संबंधित आहे? मणिपूर चक्र, जे आपल्या नाभी चक्राच्या 4 बोटं वर आहे. ओके, तिथून पुढे जाऊया. अजून वर हृदयाच्या आतमध्ये म्हणजे हृदय चक्र छातीच्या पिंजऱ्याच्या मधोमध, इथे छातीच्या पिंजऱ्याच्या मधोमध जे आहे ते आहे अनाहत चक्र किंवा हार्ट चक्र किंवा हृदय चक्र. तर हे 12 पाकळ्यांचं हिरव्या रंगाचं फूल आहे. तुम्हाला त्या दिवशी वॉटर टेक्निक जी दाखवली तेव्हा सांगितलं होतं की कुठलीही पूजा घालताना ब्राह्मण येतात आणि काय देतात, हातावर म्हणतात पळीभर पाणी घ्या, संकल्प सोडा, काय म्हणा, ओम नमो भगवते वासुदेवाय, कारण हृदय चक्रावर श्री विष्णू भगवान यांचं अधिष्ठान आहे. तर कुठलंही आपण चांगलं काम करत आहोत, पूजा करत आहोत, तर आपल्या कळत न कळत आपल्यामध्ये भरपूर अशा निगेटिव्ह एनर्जीज असतात, तर त्या निघून जाव्या त्यासाठी ते असतं. तर अवयव कुठले आहेत संबंधित? हृदय, छाती, संपूर्ण रक्तप्रवाह, त्वचा, हात, अन्नपचन संस्था. ओके, तर हे चक्र जर डिसबॅलन्स असेल तर काय होतं? मनामध्ये ईर्ष्या असणं, कपट असणं, तोडफोड करावीशी वाटणं, चिंता, राग, फसवणूक झाल्याची भावना, सतत उदास वाटणं, बेचैन वाटणं, कसं तरी होत आहे वाटणं, छातीत दुखणं, चमक निघणं, श्वास घेण्यात अडचण येणं, दम्याचे आजार, हार्ट अटॅकची लक्षणं किंवा हार्ट अटॅक येणं, फुफ्फुसांचे आजार, हे कशामुळे होतात? हृदय चक्रामध्ये जर ऊर्जेचा अभाव असेल तर होतात. ओके, आता हे जे हृदय चक्र आहे याची गरज काय आहे? युनिव्हर्सल लव, म्हणजे संपूर्ण निसर्गावर, संपूर्ण ब्रह्मांडावर, अगदी चराचरावर, प्रत्येक सजीवावर, प्रत्येक निर्जीवावर प्रेम करणं ही या चक्राची नीड म्हणजे गरज आहे. संपूर्ण निसर्ग, त्याच्यात सगळी सजीव सृष्टी आली, निर्जीव वस्तू सगळ्या आल्या, तर सगळ्यावर प्रेम करणं. तर आपण दुसरं तिसरं जे सेशन घेतलं तर तेच घेतलं की तुम्ही उठता सुटता प्रत्येक वस्तूला थँक्यू म्हणा. आता जर तुम्ही हे केलं असेल गेल्या 2 दिवसात तर तुम्हाला त्याचे रिझल्ट्स आले असतील. मागच्या बॅचच्या वेळेला इतके फोन होते आणि इतके मेसेज होते, अगदी फोन करून हॅलो आणि हसलंच लागायचं. ताई दादा सगळ्यांचे फोन येत होते, म्हटलं अरे काय झालं, कोण बोलताय, कुठून बोलतायत. आता मला सगळ्यांची नावं नाही माहिती, कारण ज्यांना ज्यांना मी पर्सनलवर विचारली, लिंकसाठी रिक्वेस्ट येते आणि ज्या वेळेला मी नाव विचारते कोणीच उत्तर देत नाही, है ना. सगळ्यांना असं वाटतं आम्ही कशाला कोणाला सांगायचं आमचं नाव, ठीक आहे, इट्स ओके. तर मला तुमचं नाव वाव माहीत नाही आणि मग तिसऱ्या चौथ्या दिवशी अचानक फोन येतो आणि खूप प्रसन्न असा आवाज असतो, अगदी हसरा आवाज असतो आणि अहो ताई मॅजिक झालं. म्हटलं काय मॅजिक झालं, तर आम्ही याला थँक्यू म्हणालो, त्याला थँक्यू म्हणालो. तर हे होतं. तर मी पुन्हा पुन्हा सांगते, हा एनर्जीचा क्लास आहे. जर मॅजिक तुमच्या आयुष्यात खरंच बघायचं असेल, अनुभवायचं असेल, अनुभूती हवी असेल, तर एकतर व्हिडिओ सुरू ठेवा, प्रॅक्टिकलमध्ये सहभागी व्हा आणि होमवर्क करा. ओके, हा रेकीचा क्लास आहे, सो नो डाऊट रेकीची दीक्षा आणि रेकीचा सिलॅबस इथे होणार आहे. पण कुणासाठी तो असणार आहे? जी लोकं रोजचा होमवर्क करतील, ॲक्टिव्हिटी करतील. ॲक्टिव्हिटी तुम्हाला फार काही मोठा अभ्यास दिलेला नाही, घरचा अभ्यास, जस्ट से थँक्यू, जस्ट से सॉरी, जस्ट से आय लव यू, हा होमवर्क आहे तुमचा, है ना. तर बघा, बघूया आपण कोणकोण शेवटच्या दिवसापर्यंत टिकतं ह्या रेकीच्या प्रवासात. आता आपण शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत. आता आपण आज चक्र समजून घेत आहोत. उद्याच्या सेशनमध्ये मी स्वतः ॲज अ रेकी ग्रँडमास्टर तुमचं सगळ्यांचं चक्रा हिलिंग करणार आहे.
तर ज्या वेळेला मी चक्र हिलिंग करेल आणि त्यावेळेला जर तुम्ही रिसिव्हिंग मोडमध्ये असाल, तुम्ही ती ऊर्जा स्वीकारण्यासाठी जर तयार असाल, तर उद्याच्या क्लासनंतर तुम्हाला हा अनुभव येईल की तुमचं जे काही शारीरिक दुखणं होतं ते कुठेतरी दुखायचं राहिलंय, जे गेल्या आठवड्यापासून आहे, 2-4 दिवसापासून आहे, तर ते कुठेतरी दुखायचं थांबलंय, ह्या मॅजिकचा अनुभव किंवा अनुभूती तुम्ही घेऊ शकतात. जसं काल मानसिक तणाव थोडासा हलका वाटला, ओके. तर ह्या चक्राची गरज आहे युनिव्हर्सल लव, की तुम्ही सगळ्यांवर प्रेम करा. आपण काय करतो नेमकं एक्झॅक्टली अपोजिट, प्रत्येकावर शंका घेतो. प्रत्येक जण कोणी चांगलं वागायला लागला की डाऊट घेतो, अरे कुछ तो गडबड आहे, है ना. हे आपलं कर्तव्य आहे आणि त्याच्यामुळे आपण म्हणतो आओ आम्हाला ही अडचण आहे, आमच्या लाईफमध्ये हे दुःख आहेत, हे प्रॉब्लेम आहे, आर्थिक समस्या आहेत, सो अँड सो, है ना. तर प्रयत्न करा युनिव्हर्सल लव करण्याचा, ठीक आहे. आता हे चक्र बॅलन्स असलं तर काय होतं, निस्वार्थ प्रेम आपण करू शकतो, नाही करू शकत आहे याचा अर्थ हे चक्र बॅलन्स नाही आहे, डिसबॅलन्स आहे. तर निस्वार्थ प्रेम करता येतं, आपला विकास होतो, प्रगती होते आध्यात्मिक, त्याच्यानंतर आर्थिक, भक्ती आणि श्रद्धा हे काय आहे ते आपल्याला कळतं, अन्नपचन उत्तम होतं, रक्तप्रवाह सुरळीत राहतो, जेणेकरून हार्ट अटॅक किंवा अशा गोष्टींचा आपल्याला दूरदूरपर्यंत संबंध येत नाही, ठीक आहे. तर ह्या चक्रावर काम करायला पाहिजे. तिथून पुढे आपण वर येतो आहे इथे विशुद्ध चक्र. विशुद्ध चक्र म्हणजे थ्रोट चक्र, 16 पाकळ्यांचं फिक्कट निळ्या रंगाचं किंवा आकाशी रंगाचं हे फूल आहे. इथे कुणाचं अधिष्ठान आहे, हनुमान. आणि हनुमान कसे असतात, नेहमी फुल ऑफ एनर्जी आणि कॉन्फिडंट, है ना. कॉन्फिडंट असणं म्हणजे काय, आपली इच्छा किंवा आपले विचार आपल्याला ठामपणे मांडता येणं. तर इथे अवयव काय काय आहे, थायरॉइडच्या ग्रंथी, कंठ, घसा, फुफ्फुस. या चक्राची नीड आहे बोलणं. अरे बाबा बोल तू. पण आपलं काय होतं, आपल्याला इतका स्ट्रेस असतो, फ्रस्ट्रेशन असतं, तणाव असतं, चिंता असते, आणि दोघात एक जण असं आपल्याला बोलू देणारा नसतो, असं एक जण असतो पार्टनर, ते तर रब ने बना दी जोडी, त्याला काही हे नाही, ते तसंच आहे. तर काय होतं की आपण आपल्या भावना आतल्या दाबून ठेवतो. कशामुळे होतं, हे चक्र जर बॅलन्स नसेल तर. पण या चक्रावर जर तुम्ही हिलिंग घेतलं तर तुम्ही ठामपणे तुम्हाला काय वाटतं आहे, तुमचे विचार काय आहेत ते बोलून दाखवू शकतात. बऱ्याचदा असं होतं आपल्याला खरं बोलायचं असतं, व्यक्त व्हायचं असतं, पण नाही होत आहे. झालं तर खरं बोलले नाही जात, इथपर्यंत ते येतं आणि इथून बाहेर येत नाही, खरं खोटं येतं. हे चक्र जर डिस्टर्ब असेल तर, ओके. तर बॅलन्स असेल तर आपल्याला सुसंवाद साधता येतो, नाहीतर आपल्या वरचेवर वाद सुरू असतो, सुसंवाद लांबपर्यंत नसतो. त्याच्यानंतर मानसिक आणि भावनिक गोष्टींसाठी रिस्पॉन्सिबल आहे, हा जबाबदार आहे. थायरॉइडचे विकार, फुफ्फुसाचे विकार, त्याच्यानंतर दातांचे विकार, कॉन्फिडन्स नसणं, हे या चक्रात ऊर्जा जर कमी असेल तर त्यामुळे होतं. तिथून पुढे वर यायचं आहे, हे आहे आज्ञाचक्र, म्हणजे थर्ड आय चक्र, शंकराचा तिसरा डोळा इथे मधोमध. थर्ड आय चक्र म्हणजे आज्ञाचक्र, जिथे 2 पाकळ्यांचं गर्द निळ्या रंगाचं फूल आहे. याची गरज काय आहे, नॉलेज, अभ्यास, माहिती, आणि जास्त करून कशी माहिती, डिव्हाईन, आध्यात्मिक ज्ञान, ही या चक्राची भूक आहे, गरज आहे. ती जर आपण भागवत असू, पूर्ण करत असू, तर आपलं आयुष्य हे खूप सुंदर पद्धतीने सुरू असतं. कारण बाय डिफॉल्ट आपण पॉझिटिव्ह असतो, सकारात्मक असतो. डिव्हाईन नॉलेज म्हणजे काय आहे, तर सकारात्मक राहणं आहे, बाकी काही नाही आहे. पॉझिटिव्ह आपले विचार चांगले असणं हे आहे, ठीक आहे.
अर्थातच या चक्रावर कुणाचं अधिष्ठान असणार आहे? गुरु किंवा श्री गुरुदेव दत्त, गुरूंचं अधिष्ठान. म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर गुरुदीक्षा घेतलेली असेल आणि वरचेवर जर गुरु मंत्राचं तो उच्चारण करत असेल तर त्याच्या आध्यात्मिक सिद्धीत पण कधी बाधा येत नाही. आणि इतर जे आपल्या आयुष्याचे पैलू आहेत, आर्थिक, मानसिक, भावनिक, सामाजिक, कौटुंबिक, आध्यात्मिक, शारीरिक, बौद्धिक, इकडे पण कुठली बाधा येत नाही जर हे चक्र बॅलन्स असेल तर. ओके, पण हे जर बॅलन्स नसेल तर सत्य स्वीकारता येत नाही. आपण काल्पनिक विश्वात राहायला लागतो, आपले तत्व रिजिड होतात. म्हणजे जरी आपण योग्य नाही आहे तरी मग आपण बदलण्याचा प्रयत्न नाही करत, हे होतं. दुसऱ्याचं न ऐकणं, स्वतः गोंधळात राहणं, दुसऱ्याला गोंधळात टाकणं, हे ह्या चक्रात जर ऊर्जा कमी असेल तर होतं. आपले डोळे, कान, नाक याच्याशी संबंधित जे त्रास आहे ते असतात. पण हे चक्र जर बॅलन्स असेल तर आपल्याला दूरदृष्टी असते. दूरदृष्टी म्हणजे काय? की आपण पुढेपर्यंतचा विचार चांगल्या पद्धतीने करू शकतो. नाही तर उगाचच काही लोक काय करतात, 10 वर्षांनंतरचं प्लॅनिंग करून आजचा क्षण, आजचं आयुष्य खराब करतात, है ना. पुढचा खूप विचार करतात आणि जी संपत्ती आहे तिचा उपभोग घेत नाही. म्हणजे आता अकाउंटला 10 लाख रुपये आहे, मग ते वापरायचे, त्याच्यात समाधान मानायचं, त्याच्यात आनंद घ्यायचा, ते नाही. मग इथून पुढे 25 वर्षानंतरचं प्लॅनिंग, अरे पुढच्या 5 सेकंदानंतर काय होणार आहे आपल्याला गॅरंटी नाही आहे. आणि आता तर वयोमान काय झालेलं आहे, 60 असं वाटत होतं मला. पण आता रोज व्हॉट्सअप उघडलं, फेसबुक उघडलं आणि पेपर बघितला की 35 ते 40 हार्ट अटॅक गेला, 35 ते 40 हार्ट अटॅक गेला. आणि काय करतोय आपण? फक्त आणि फक्त ती संपत्ती जमा करण्याच्या मागे आहे, त्याच्यामुळे आनंद घेत नाहीये. आणि तो आनंद न घेतल्यामुळे त्याची जे चक्र आहे ते आपणच डिस्टर्ब करतोय, आपली लाईफ आपणच डिस्टर्ब करतोय. आणि मग चला ज्योतिषाकडे, चला न्युमरोलॉजीकडे, टाका महादेवाला पाणी. ओके, तर ते करा तुम्ही, मी त्याच्या विरोधात नाही आहे. आध्यात्मिक आहे ते थोडंसं आपला भाव आहे, ते केलंच पाहिजे. पण थोडंसं लॉजिक पण समजून घ्या त्याच्या मागचं, थोडंसं सायन्स समजून घ्या, थोडंसं अध्यात्म समजून घ्या, ठीक आहे. जर ह्या सगळ्याचा संगम तुम्हाला करता आला तर तुमचं लाईफ बल्ले बल्ले. येस, ओके. अजून अभ्यास जो आहे मुलांचा, शालेय अभ्यास, त्याच्याशी संबंधित हे चक्र आहे. नुसतंच आमची मुलं ऐकत नाही, अभ्यास करत नाही, आमची मुलं ऐकत नाही, अभ्यास करत नाही, तेच माळ करतो आपण आणि समोर पिक्चर तेच दिसतं. पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी आपण पाहिलं आहे की सबकॉन्शियस माइंड काय असतं, कॉन्शियस माइंड काय असतं, की तुम्ही जे बोलतायत त्याचे पॅटर्न समोरच्याच्या माइंडवर क्रिएट होत आहेत, तयार होत आहेत, कोरले जात आहेत. आणि ज्या वेळेला त्या मुलाला अभ्यास करायचा असतो त्यावेळेला ते बाहेर येतं की मी अभ्यास करत नाही, मी अभ्यास करत नाही, मी अभ्यास करत नाही, असे माझी आई म्हणते, बाबा म्हणतात. ओके, तर हे होतं. इंट्युशन पॉवर जी आहे, की तुमचा फर्स्ट व्हॉइस, इनर व्हॉइस, म्हणजे आतला आवाज, असं वाटतं तुम्हाला बाहेर जायचं आहे, पर आज ना नाही गेलं पाहिजे, जायचं तर आहे बाहेर, पण आतला एक आवाज तो येत असतो की नाही 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 गेलं पाहिजे आज. पण ते काम ठरलेलं असतं, मग आपल्याला जावंच लागतं आणि गेलं की काहीतरी दुर्घटना घडते किंवा ते काम होत नाही. तर हे जे तुम्हाला पूर्वी घरून निघायच्या आधी मनात आलं ना की अरे मी आज नाही गेलं पाहिजे, याला म्हणतात इंट्युशन किंवा आतला आवाज. इन म्हणजे आतून, ट्युशन म्हणजे शिकवणे. आपण काय करतो, सगळ्यांना आपला हात दाखवत फिरतो आणि सगळ्यांकडून शिकवणी घेतो, पण खरी शिकवणी कुठे आहे, आपल्या आत आहे. आपला जो आवाज येतो आहे आतून, तो ऐकण्याचा प्रयत्न करा. आणि तो कधी ऐकायला येतो, ज्या वेळेला बाहेरचं ब्रह्मांड, आता हे जे ब्रह्मांड आहे ना याच्यात पण लाखो करोड ब्रह्मांड आहेत. सगळ्यांनी महाभारत पाहिलं आहे किंवा कृष्णलीला पाहिलेली आहे, ते बाळकृष्ण ज्या वेळेला माती खेळतात आणि आई जाते आणि आकर म्हणते ती माती काढण्यासाठी,
त्यावेळेला बाळकृष्ण विष्णू भगवान जेव्हा आ करतात तेव्हा त्यांच्या आत काय दिसतं आणि बेशुद्ध पडते, ब्रह्मांड दिसतं. आणि त्या ब्रह्मांडात अनेक ब्रह्मांड त्या मातेला दिसतात, बरोबर. तर ते ब्रह्मांड आणि आपल्या आत आपण पंचमहाभूतांनी बनलेलो आहोत, तर ते सेम ब्रह्मांड आपल्या आत आहे. जसं तुमचं आणि माझा मोबाईल आज कनेक्ट करण्यासाठी इथे आपण इंटरनेटचा वापर करतोय, मदत घेतोय, किंवा वायफायची मदत घेतो किंवा ब्लूटूथची मदत घेतो, बरोबर. तसं बाहेरचं ब्रह्मांड आणि आपल्या आत जे ब्रह्मांड आहे याची कॉर्ड कनेक्ट करायची आहे, त्यावेळेला काय होईल? तुम्ही मनातल्या मनात जे बोलतात, जे विचार करतात, ते तिथे बाहेरपर्यंत जातात त्या ब्रह्मांडामध्ये आणि ते वास्तवात घडतं. आपल्यासोबत हे घडतंच आहे. माझं नशीब असंच आहे, माझं प्रमोशन होत नाही, मला जॉब मिळत नाही, माझा बिझनेस चांगला चालत नाही, हे आपल्या ब्रह्मांडामध्ये पुन्हा 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 बोलणं सुरूच आहे. आणि हेच तिकडे जातं आहे सिग्नल. आणि आपण म्हणतो आहे की असं का होत आहे, असं का होत आहे, मी तर सगळे उपवास करते, मी तर सगळे पारायणं करते, मी प्रत्येक वाराच्या त्या देवाला जाते आणि त्या सगळ्या देवांना कन्फ्यूज करून ठेवतात. मग ते सगळे देव म्हणतात तू जातो की मी जाऊ, तू जातो की मी जाऊ याच्या मदतीला, आणि कोणीच येत नाही. होतं का असं? आहे हा अनुभव बऱ्याच जणांचा आहे, मान्य नाही करणार सगळे, पण आहे सगळ्यांचं. ओके, तर कुठला तरी एका देवाला पकडा म्हणजे ना वेळेवर तोच येईल, बरोबर. आणि जे आतलं ब्रह्मांड आहे, तर तुम्हाला आत्ता क्लिअर केलं मी की ते कनेक्ट आहेच. कारण तुम्ही जे म्हणताय की माझ्यासोबत असंच घडतं, तसंच घडतं, मीच असं, माझंच असं, तर हे मॅनिफेस्ट होतंय, तुम्हाला तेच दिसतंय ना तुमच्या आयुष्यात. आतापर्यंत तुमच्या पद्धतीने तुम्ही जगलात, काही फरक पडला का? नाही. तर आज थोडासा प्रयोग करा, तुम्हाला जे हवं आहे, एक्झॅक्टली जे हवं आहे, ते एक वही करा कोऱ्या कागदाची आणि त्यावर लिहून काढा. जर तुमचा आर्थिक बाबींशी संबंधित असेल ते अफर्मेशन, त्याला म्हणतात पॉझिटिव्ह वाक्य, तर ते तुम्ही गोल्डन पेनाने लिहू शकतात संपूर्ण कोऱ्या कागदावर. एकतर संपूर्ण पिवळ्या रंगाच्या कागदाची वही येते ती घ्या, किंवा संपूर्ण पांढऱ्या रंगाच्या कागदांची वही येते ती घ्या. आणि जे जे तुमचे आर्थिक प्रश्न असतील, कुठेतरी अडकलेले पैसे असतील, तर त्या व्यक्तीच्या नावाने लिहा की ही व्यक्ती त्याच्या आयुष्यात संपूर्ण सुखी समाधानी आहे, त्या व्यक्तीला तिच्या आयुष्यात आनंद मिळत आहे, शांतता मिळत आहे, समाधान मिळत आहे, त्या व्यक्तीचा नोकरी किंवा व्यवसाय व्यवस्थित सुरू आहे आणि त्या व्यक्तीने माझे उसने घेतलेले पैसे मला या तारखेला आणून दिलेले आहेत. हे वाक्य गोल्डन पेनाने लिहायला सुरुवात करा, बघा काय मॅजिक होतं, मला कळवा. तुमच्या आरोग्याच्या बाबतीत काही समस्या आहे तर आपण काय म्हणतोय, माझे पाय दुखतात, माझे पाय दुखतात, माझे पाय दुखतात, मग ते ब्रह्मांड ऐकतंय आणि ते काय म्हणतंय, तथा असतो. आणि आपल्यासोबत तेच घडतंय. पण लिहा, मी हेल्दी आहे, मला संपूर्ण आरोग्य प्राप्त झालेलं आहे, माझं आरोग्य छान आहे, ते तुमच्यासोबत होईल. आरोग्याच्या बाबतीत हिरव्या पेनाने लिहा. तुमचं कुठलंही नातं आहे एखाद्या व्यक्तीशी, ती व्यक्ती कुणीही असेल आणि नातं, शेवटी बोलायचंय, प्रश्न तुमचा लिहून ठेवा. सुनीता म्हणून आहे, त्यांना म्यूट करा. ओके, आर्थिक प्रश्न असतील तर ते गोल्डन पेन, त्याच्यानंतर तुमचे हेल्थबद्दल असेल, आरोग्यविषयक असेल, हिरवा पेन. त्यानंतर तुमचं रिलेशन असेल, तुमच्या मुलांसोबत असेल, हजबंडसोबत असेल, तुमच्या कलिगसोबत असेल, कुठलंही रिलेशन असेल आणि ते जर तुम्हाला हील करायचं असेल तर ते पिंक किंवा रेड पेनाने लिहा की ती व्यक्ती माझ्याशी प्रेमपूर्वक, आदरपूर्वक वागत आहे, बोलत आहे, माझी प्रेमाने विचारपूस करत आहे, चौकशी करत आहे, काळजी घेत आहे. या पद्धतीने लिहायला सुरुवात करा. ओके, त्याच्यानंतर विचारांच्या बाबतीत एखाद्या व्यक्तीचं व्यसन सोडायचं असेल किंवा त्याचे विचार बदलायचे असतील किंवा अभ्यासाशी संबंधित असेल तर तिथे तुम्ही पर्पल म्हणजे जांभळ्या कलरचा किंवा निळ्या कलरचा पेन वापरू शकता.
ग्लिटरचे पेन वापरा, जेणेकरून ते उठावदार ठळक दिसतात आणि ती एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचते, ती सबकॉन्शियस माइंडला जाते आणि ती सबकॉन्शियस माइंडमधून आतल्या ब्रह्मांडामधून बाहेरच्या ब्रह्मांडाला ती कनेक्ट होते आणि तुम्ही जे वाचतात, जे लिहितात, जे बोलतात ते तुम्हाला समोर घडताना दिसतं. ओके, पण हे सगळं काही करताना संपूर्ण विश्वास पाहिजे, नाहीतर असं नाही की त्या मॅडमला काही काम नाही आहे, घेऊन बसली एक तासाचा फ्री क्लास. हा जर विचार मनात येत असेल तर तुम्हाला रिझल्ट्स मिळणार नाहीत. स्वतःची जबाबदारी स्वतः घ्या, जर जे पाहिजे आहे ते लिहा. ओके, यस. त्याच्यानंतर टेलिपॅथी इथे येतं. टेलिपॅथी म्हणजे काय, की समोर एक व्यक्ती आहे, काही केलं तुमचं ऐकत नाही आहे, पण त्या व्यक्तीपर्यंत जर तुम्हाला तुमच्या मनातली विचार भावना पोहोचवायच्या आहेत तर तुम्ही जर या चक्रावर हिलिंग घेतलं तर काय होतं, तुम्ही सहजतेने तुमच्या डोक्यातले विचार, तुमच्या भावना त्या समोरच्या व्यक्तीच्या डोक्यात सहजपणे पाठवू शकतात. याला टेलिपॅथी असं म्हणतात. पण ते आपल्याला करता आलं पाहिजे असं वाटत असेल तर आपल्याला हे 7 चक्र मेडिटेशन करावं लागेल, आज्ञाचक्रावर जास्तीत जास्त हिलिंग घ्यावं लागेल. आता ते कसं करायचं आणि हिलिंग म्हणजे काय तर ते पण सांगते तुम्हाला. ओके, आता इथं आपलं 6 चक्र झाले. आता इथे आता मी तुम्हाला काय सांगितलं की चक्र हे कुठे आहे, पोकळीमध्ये आहे. आपलं हे जे फिजिकल शरीर आहे, स्थूल बॉडी, स्थूल शरीर, याच्या भोवती 7 लेअर्स आहेत आणि असं हवेमध्ये या पोकळीमध्ये हे चक्र आहेत. तर सहस्रार चक्र इथे नाही आहे, इथे आहे. ओके, तर हे जे सहस्रार चक्र आहे हे 1000 पाकळ्यांचं जांभळ्या रंगाचं फूल आहे. ओके, आणि इथे कुणाचं अधिष्ठान आहे, गणपती बाप्पा. जर तुम्ही व्यवस्थित ऐकलं असेल तर सगळ्यात खाली जे चक्र आहे, मूलाधार चक्र, तिथे सुद्धा गणपती बाप्पाचं अधिष्ठान आहे. म्हणजे आदी हेतू अंत हेतू. अध्यात्म आलं, शरीरातल्या कुठल्या तरी इंटरनल ऑर्गनशी प्रत्येक चक्र कनेक्टेड आहे. म्हणजे काय आलं, मेडिकल सायन्स आलं. आणि प्रत्येक गोष्ट तुम्हाला लॉजिकली सांगितली आहे की कसं त्या अवयवाशी, जे आपले आतले ऑर्गन आहेत, अवयव आहे, त्याच्याशी संबंधित मानसिक आणि भावनिक आजार आहेत. लॉजिक पण आलं. ओके, सो हा आहे आपला क्लास. हे आहे सौंदर्य किंवा हे आहे मॅजिक. तर हे तुम्ही वापरायला लागलात तर या 10 दिवसात तुमचे भरपूर प्रश्न सुटलेले असतील, यावर विश्वास ठेवा. यस, तर सहस्रार चक्र जे आहे त्याला क्राउन चक्र म्हणतात. सहस्र पाकळ्यांचं जांभळ्या रंगाचं फूल आहे आणि इथे गणपती बाप्पाचं अधिष्ठान आहे. या चक्राची गरज आहे पॉझिटिव्ह थॉट्स, सकारात्मक विचार आत्मसात करणे, सकारात्मक विचार वाचणे, बोलणे, त्यावर चर्चा करणे. ठीक आहे, हे चक्र जर बॅलन्स असेल तर काय होतं, आपली आध्यात्मिक ऊर्जा वाढते. आता आध्यात्मिक ऊर्जा वाढल्यानंतर काय होतं, हा बोलण्याचा विषय नाही आहे, ती अनुभूती घेण्याचा विषय आहे की आध्यात्मिक शक्ती वाढल्या तर काय होतं. तर घेऊन बघा अनुभूती. आपलं डोकं शांत राहतं, आपण एखाद्या गोष्टीवर फोकस करू शकतो. आपण म्हणतो की माझं फोकस होत नाही, माझं कॉन्सन्ट्रेशन होत नाही, है ना, ते खूप सहज बोलून जातो. पण ते का होत नाही त्याचं आज इथे रूट कॉज म्हणजे मूळ कारण पण आहे आणि त्याच्यावर सोल्युशन म्हणजे समाधान म्हणजे औषध पण आहे. ओके, जर हे चक्र बॅलन्स नसेल, ऊर्जेचा अभाव इथे असेल, ऊर्जा कमी असेल तर काय होतं, आपल्याला मानसिक आजार होतात. त्याच्यानंतर आपण म्हणजे सतत गोंधळात राहतो, आपल्याला पॅरालिसिस होण्याची शक्यता असते. बीपी, हाय बीपी, लो बीपी, डिप्रेशन, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या चक्राच्या डिसबॅलन्समुळे होतात. ओके, तर हा आपला आजचा टॉपिक होता. तर उद्या आपण काय करणार आहोत, मी स्वतः तुमचं रेकी हिलिंग करेल. रेकी हिलिंग म्हणजे काय, की तुमच्या
त्या चक्रांमधली निगेटिव्हिटी आपण काढू. जसं काल एक मेडिटेशन घेतलं, मी इकडे बोलत होती आणि तुम्ही ऐकत होतात, परवा आपण एक घेतलं थँक्यूचं, काल सॉरीचं घेतलं, तर त्या पद्धतीने उद्या पण एक मेडिटेशन होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला असं शांत शांत वाटेल. जर कुणाचं काही दुखत असेल, हात दुखत असेल, पाठ, पोट, कमर, तर तुम्हाला असं जाणवेल डोळे उघडल्यानंतर, अरे तो त्रास तर गेला माझा. ओके, तर हे आहे म्हणजे उद्या तुमची दीक्षा झालेली नसणार आहे. रेकी ऊर्जेला कनेक्ट होणं त्याला दीक्षा म्हणतात, ती झालेली नसणार तुमची, पण तरीसुद्धा इथे ऑनलाईन आहे, तुम्ही कुठेतरी आहात वेगळ्या ठिकाणी आणि मी जस्ट या डिव्हाइसच्या समोर, लॅपटॉपच्या समोर आहे, आणि तरीसुद्धा ती ऊर्जा तुमच्यापर्यंत कशी पोहोचते, रेकीची ऊर्जा कशी काम करते, ह्या सगळ्या गोष्टींची क्लॅरिटी तुम्हाला येणार आहे. ओके, मग त्याच्यानंतर परवा आपल्या क्लासला सुटी मी म्हणाली होती, पण इथे लाईव्ह क्लास होणार नाही, पण 9 ते 10 या वेळेत तुम्हाला एक रेकॉर्डिंग दिलं जाईल, आणि जसं तुम्ही 9 ते 10 इथे बसून लाईव्हला अटेंड करत आहात, हजर आहात, तसं तुम्हाला ते रेकॉर्डिंग उद्या 9 ते 10 या वेळेत ग्रुपवर येईल, तर ते तुम्हाला बघायचं आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने आजचा टॉपिक आहे की चक्रांमध्ये असंतुलन असलं तर काय काय शारीरिक, भावनिक, मानसिक लक्षणं असतात. याच्या पूर्वीपर्यंत आपण काय करत होतो, एखाद्या व्यक्तीला लेबल लावत होतो की ही व्यक्ती अशीच आहे, ही व्यक्ती तशीच आहे, हिचा स्वभाव असा, तिचा स्वभाव तसा, तिचं बोलणं असं, चालणं असं, वागणं असं आपण त्या व्यक्तीच्या पाठीमागे भरभरून चर्चा करत होतो, त्या व्यक्तीला नावं ठेवणं किंवा त्या व्यक्तीला लेबल लावणं. पण आज तुम्ही माणसं ओळखायला शिकला असाल की कुठल्या चक्रामध्ये जर ऊर्जेचा प्रभाव कमी असेल तर काय शारीरिक व्याधी होतात किंवा मानसिक आणि भावनिक लक्षणं काय असतात, हे तुम्हाला आज बऱ्यापैकी लक्षात आलं असेल. आता तुम्ही उद्या सकाळपासून मार्केटमध्ये गेलात, ऑफिसमध्ये गेलात की तुम्ही माणसं ओळखू शकाल. ओके, यस, तर आता मी थांबते. जर आत्तामध्ये कोणीतरी हँडरेस केला होता, बोलत होता, काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. मॅडम मला एक प्रश्न आहे. येस बोला. मी लॉयर आहे, नोकरी चेंज करायची असेल किंवा नोकरीत काही बदल असेल करावे असेल तर कुठल्या पेनने लिहायचं? गोल्डन, कारण नोकरी म्हणजे काय, आर्थिक प्रश्नाशी संबंधित आहे ना, आर्थिक ऊर्जेशी संबंधित आहे, तर मग तुम्ही गोल्डन पेनने ते लिहू शकतात की तुम्हाला जिथे नोकरी हवी आहे, तर तुम्ही आता तुम्हाला त्या कंपनीचं आणि पोस्टचं नाव माहिती असेल की मला या पोस्टसाठी नोकरी हवी आहे आणि या कंपनीत हवी आहे आणि इतक्या पगाराची हवी आहे, तर तुम्ही ते डिक्लेअर करायचंय, मला या कंपनीमध्ये या पोस्टवर इतक्या पगाराची नोकरी या तारखेला या महिन्यात 2024-25 ते लिहायचंय मिळालेली आहे, हे रोज लिहायचं 21 वेळेला आणि ते दिवसभर मनातल्या मनात सुरू पाहिजे. किंवा 5 दिवस लिहायचं रोज 55 वेळेला. ओके, थँक्यू मॅडम. येस, पुढे द्वारका मावशी काकू बोला, हँडरेस केलाय तुम्ही. हॅलो बोला, माईक सुरू करा, माईक बंद आहे तुमचं. नाही, माईक बंद आहे, त्यावर क्लिक करा, माईकचं जे बटन आहे इकडून सुरू करता येईल का त्यांचं माईक? तुम्हाला स्क्रीनवर एक बटन दिसतंय माईकचं, त्याच्यावर एक क्लिक करा म्हणजे सुरू होईल. कुणी आहे का घरात त्यांना सांगा, माझा आवाज येतोय तुम्हाला? ओके, बरं, तुम्ही हे लावलंय का ब्लूटूथ हेडफोन, ते काढून टाका नाहीतर. हां, ते काढा बघा, जमलं तर तसं करून बघा. ओके, बरं, तुम्ही प्रयत्न करा पुन्हा एकदा, माईक कसा सुरू करतात तोपर्यंत दुसरा कोणाचा हँडरेज आहे ते बोलू शकतात. दिया मॅम, तुम्ही ग्रीन पेन, ग्रीन पेन साठी काय सांगितले? आरोग्य, हेल्थ, आरोग्य,
आरोग्याबद्दल जर काही तक्रारी असतील, फॉर एक्झाम्पल तुमची कमर दुखते, तर तुम्ही म्हणू शकतात की माझं जे चक्र आहे मणिपूर स्वादिष्टान ते बॅलन्स आहे आणि मला संपूर्ण आरोग्य प्राप्त आहे. ओके, तर संपूर्ण आरोग्य याच्यामध्ये सगळ्या गोष्टी येतात. माझं संपूर्ण आरोग्य हे बॅलन्स आहे किंवा मला संपूर्ण आरोग्याची प्राप्ती झालेली आहे असं जरी तुम्ही म्हटलं आणि ते केलं, आणि जर तुम्ही रेखीची दीक्षा घेणार असाल तर तुम्ही असं म्हणून ते पाण्याला ते जर दिले अफर्मेशन आणि ते पाणी जर रोज प्यायला सुरुवात केली, तर तुम्हाला दिसेल काही दिवसांनंतर की तुमचं ते दुखणं थांबलंय. मनीसाठी गोल्डन पेन, पण रेकीच्या पहिल्या लेवलची जी दीक्षा आहे रेकीची, त्याची ऊर्जा ही 10% असते. आता आज तुम्हाला जाणवलं की तुमच्याकडे ऊर्जा आहे ऑलरेडी. रेकी म्हणजे वेगळं काही आहे का? नाही, तुमच्या आत जी ऊर्जा आहे ती फक्त ॲक्टिवेट होते. तर पहिल्या लेवलमध्ये ती 10% ॲक्टिवेट होते. तर अशी अपेक्षा करू नका की तुम्ही सांगितलं आणि मला काही 100% रिझल्ट नाही, तर 10% तुम्हाला ते बरं वाटेल. ओके, आणि त्याच्यातच मी मागच्या बॅचचं बघितलं, एवढं 4 बॅच आपल्या झाल्या, तर त्याच्यातच खूप खुश आहेत लोक. म्हणजे इतकं छान वाटतंय त्यांना, एवढे प्रश्न त्यांचे सुटलेले आहे. 10% म्हणजे खूप झाले. म्हणजे आपल्याला 100% जर प्रॉब्लेम जास्ती आहे आपल्याला आयुष्यात, आणि ते थोडंसं जरी छान वाटलं तरी भरपूर ते खुश आहेत. सेकंड लेवलमध्ये अजून 40% तुमची ऊर्जा ॲक्टिवेट केली जाते. तर तिथे काय होतं, तुमचं जी ऊर्जा आहे ती टोटल 50% होते. आता कुणाला तरी असं वाटू शकतं की अरे हा काय प्रकार आहे, असं असतं का? तर असं वाटत असेल तर दीक्षा घेऊन बघा. तर मागच्या बॅचलाही त्यांना असं जाणवलं की आव्हा, मी जस्ट तुमची परीक्षा घ्यायची म्हणून दीक्षा घेऊन बघितली की खरंच असा 10% 40% फरक आहे का? तर खरंच आहे, त्यांना तो जाणवला, ती ऊर्जा जाणवली, तसे ते आयुष्यातले प्रश्न त्यांचे सुटले. तिसऱ्या लेवलच्या नंतर, तिसऱ्या दीक्षेनंतर तुमची ऊर्जा जवळपास 300% होते. म्हणजे याची ऊर्जा दीक्षेची 100%, त्याच्यानंतर क्रिस्टल सोबत ठेवून तुम्ही हिलिंग करू शकतात, जगाच्या पाठीवर कुठेही तुम्ही ऊर्जा पाठवू शकतात, तर ती 100% ॲड होते. आणि असे काही टॉपिक्स, असे काही फॉर्म्युले मी तुम्हाला देते की त्याची ऊर्जा 100% असते, तर असं 300% मिळून तुमची ऊर्जा झालेली असते. तुम्ही जस्ट कुणासाठी तरी कामना केली तर ते घडतं, तसं होतं. यस, शुभांगी हांडे, हँड्रेस केला आहे, तुम्ही बोलायचं काही? यस, तुमचं जर लेवल 2 झालेलं आहे तर तुम्ही पुन्हा माझ्याकडे लेवल 1ची दीक्षा घेणं गरजेचं आहे जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर. कारण मी हे नाही करू शकत की तुम्ही कुठून तरी लेवल 1 घेऊन आलाय आणि मला डायरेक्ट 2ला ॲडमिशन द्या, किंवा माझी 2 झाली आहे 3ला ॲडमिशन द्या. कारण तुम्ही सगळ्यांनी मला जे जे सांगितलं तर ती तुमची खूप वर्षांआधी झालेली आहे, तुम्हाला त्यातलं काही आठवत पण नाही. आणि ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टींची मी तुमची इथे तयारी करते तर ती तुमची झालेली नाही आहे, म्हणून तुमच्या आयुष्यात एवढ्या अडचणी आहेत. तर त्या रेखीच्या दीक्षेला मला तरी वाटतं काही अर्थ नाही आहे. जर ती खरं हे समजलेली असती तुम्हाला रेखी, तर तुम्हाला आयुष्यात ह्या अडचणी नसत्या. ओके, तर तुमची जर दुसरी झालेली आहे आणि तुम्हाला जर रिपीट करायचं असेल तर तुम्हाला पहिली सुद्धा दीक्षा घ्यावी लागेल इथे. ओके, ठीक आहे, बोलायचं अजून कोणाला की आपण थांबूया? मॅम मला बोलायचंय. यस बोला. माझं नाव चैताली जाधव आहे. ऍक्च्युली मॅम माझा हात इथे दिवाळीपासून ना हे झाला होता थोडासा. तर मी परवापासून तुम्ही जे सूचना दिल्या होत्या त्या केल्यावरती, म्हणजे याच्यावर मी ॲलोपॅथी आणि होमिओपॅथी दोन्ही पण हे केलं होतं ऍक्च्युली, पण मला याचा काही रिझल्ट नव्हता आला. म्हणजे मला हात झाडू वगैरे मारताना सुद्धा इतकं दुखायचं ना की झाडू चुकून जर मी मारला ना तर हा हात पूर्ण माझा इथपर्यंत शोल्डर जॅम होत होता. पण हे 2 दिवसात मी जे स्वतःला अफर्मेशन दिले किंवा स्वतः ते बोलले त्याच्यामुळे मला फार म्हणजे ते दुखणं आहे हे जाणवतच नाहीये. म्हणजे मी ते कालपासून इतकी खुश आहे, कारण मला ते हात सुद्धा असा टेकून उठता येत नव्हतं.
तर ते दुखणं आहे की नाही असं झालं माझं ऍक्च्युली. मी ते खूप खुश आहे कारण मी इतके घाबरले होते की उजवा हात आहे आणि नेहमी हा नेहमीच आपण हा वापरत असतो हात, तर मला ते हा खूप फरक जाणवला म्हणजे 2 दिवसामध्ये. खूप छान. उद्याच्या सेशन नंतर तुम्हाला अजून फरक जाणवेल कारण उद्या मी स्वतः तुमचं सगळ्यांचं हिलिंग करणार आहे, स्पेशली फॉर फिजिकल दुखणं, शारीरिक दुखणं. ओके, तर त्याच्यानंतर अजून फरक जाणवेल. आणि जर तुम्ही पुढचा प्रवास कंटिन्यू करणार असाल, दीक्षा घेणार असाल, तर तुम्हाला असं जाणवेल अरे असं काही कधी मला झालंच नव्हतं, त्याची आठवण पण तुम्हाला राहणार नाही आणि ते दुखणं राहणार नाही. आता एक बऱ्यापैकी वयस्कर आहेत त्या मावशी, तर त्या काय करतात आपल्या प्रत्येक लेव्हलवनच्या बॅचला बसतात दीक्षेच्या आणि इतक्या खुश राहतात त्या की त्यांचं जे दुखणं होतं ना ते कुठल्या कुठे, त्यांची शुगर पण कंट्रोलमध्ये आलेली आहे. त्यांची मुलगी त्यांना समजावून सांगते की आगाई तू बॅच केलेली आहे तर तू सगळ्या त्या गोष्टी कर फॉलो, अफर्मेशन किंवा ह्या सगळ्या गोष्टी. पण त्या काय म्हणतात मी आहे तशी आहे, हां चांगल्याच आहे त्या, काही कोणाचा वाईट विचार करत नाही, आहे तशाच आहे. पण जी दीक्षा त्यांना प्रत्येक वेळेला मिळते ना, तर त्यांचं शारीरिक दुखणं हे कुठल्या कुठे गेलेलं आहे, पायाचं, गुडघ्यांचं, आणि त्यांची शुगर पूर्ण कंट्रोलमध्ये आलेली आहे आणि त्यांना फिरायला जायचं होतं, त्यांना शक्य होत नव्हतं अयोध्येला वगैरे, तर दीक्षेनंतर त्यांना एवढी ऊर्जा आली की ते 2 फिरून आले अयोध्या. यस, विद्या अबाव 67 वगैरे काहीतरी आहेत. यस हॅलो मॅम. यस विद्या ताई बोला. हॅलो मॅम. बोला बोला. मला एक अनुभव सांगायचा आहे. मला जरा गेल्या वर्षी नोव्हेंबरला युरिनचा त्रास होत होता, एक गोळी चालू होती. आता हे 4 केल्यानंतर मी आज डॉक्टरांकडे जाऊन आले, ते म्हणाले की 1 आड घ्या आता. आणि मी आता हे अफर्मेशन करणार आहे. मला खूपच हलकं वाटतं, छान वाटतं, आनंदी वाटतं. खूप छान. म्हणजे तुम्ही आणि लक्षात घ्या आता स्क्रीनवर ज्या दोघे जणी बोलल्या त्या फ्रेश आत्ताच्या बॅचच्या आहेत. ही नवीन जी बॅच सुरू आहे, तर ह्या तुम्ही जे सगळे नवीन लोक आहात तर तुम्ही बघा त्यांचा अनुभव. हे जुने स्टुडंट नाहीत आपले मागच्या बॅचचे. तर किती छान, अजून तर दीक्षा पण झाली नाही आणि एवढा अनुभव आला. यस ओके. हँड रेज आहे दिया तुमचा, तुम्हाला बोलायचं आहे काही? ओके ठीक आहे. तर पुन्हा एकदा सगळ्यांना तेच सांगेल की जे ग्रुपमध्ये मी होमवर्क टाकते आहे तो करा. ओके, तर मी जर इथे खास तुमच्यासाठी 10 काढून बसली आहे तर मला पण माहिती ती काय पॉवर आहे आणि आता तुमच्यापैकी दोघींना पण ती कळली आहे. तर तुम्ही मी जे जे होमवर्क ग्रुपमध्ये टाकते तो रोजचा रोज होमवर्क करा आणि एक मॅजिक तुम्ही अनुभवू शकतात. येस, जुन्या लोकांपैकी आहे का कुणी आत्ता स्क्रीनवर? इच्छुक असतील स्वतःहून काही शेअर करण्यासाठी तर कोण? कांचन जुन्या हँड रेस केला आहे का त्यांनी? ओके, बहुतेक जुन्या बॅचचं कोणी. कांचन म्हणून हँड रेज आहे, तुम्हाला बोलायचं आहे का काही? ओके ठीक आहे, असू द्या. आज मला सांगायला आनंद होतोय की आपल्याच ग्रुपमध्ये आहेत जिज्ञासा गुरुकुलमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये त्या ताई आपल्या पहिल्या बॅचपासून आहे. दुपारी 4 जी पहिली बॅच सुरू केली होती त्यांचं वय असेल साधारणतः 85 घरात काहीतरी. आणि त्यांचे वडील ते दोघं जण आज इथे आले होते आळंदीत. 73-74 वय त्यांचं आहे. तर वडील आणि त्या मुलगी असं दोघे जण आलेले होते कात्रजवरून 2-व्हीलरवर. त्यांना मी खूप समजवलं, अहो तुम्ही एवढ्या लांब नका येऊ, फ्री क्लास सुरू आहे रेकीचं, तुम्ही करा. पण ते म्हटले नाही होते मॅनेज, आम्ही खूप प्रयत्न करतो आहे तुमच्या बॅच पहिल्या बॅचपासून की लाईव्ह क्लास करावा, पण खूप अडथळे येतात, कुणीतरी येतं किंवा मग घरातल्या लोकांना नाही पटत आहे अशा गोष्टी की तुमचा हा क्लास म्हणजे त्यांना काहीतरी वेगळंच वाटतं आहे,
सो आम्हाला नाही करू देत आहेत आणि खूप अडचणी आहेत. मग त्यांना मी म्हटलं, त्यांनी 1-to-1 कन्सल्टेशन घेतलं, त्याच्यासाठी मला भरपूर फी पण त्यांनी दिली. साधारण आज 5 ते 6 तास त्यांचं काउन्सिलिंग झालं दोघांचं. आणि त्यांना म्हटलं गुगल मीट पण त्यावर पण होऊ शकतं, पण नकोच म्हणाले. मग एवढ्या 73 वर्षाचे ते गृहस्थ, तर बघा ते खास माझ्याकडून मार्गदर्शन घेण्यासाठी पार कात्रजवरून 1.5 तासाचा प्रवास 2-व्हीलरवर करत आले. त्यांची मुलगी, त्यांचा मुलगा आता डिप्लोमाला आहे 3-ऱ्या वर्षाला, तर आहे त्यांना. म्हणजे मला ते फार भारी वाटलं की मी इथं अजून नवीन आहे, वयाने खूप कमी आहे आणि एवढे मोठे गृहस्थ एवढ्या लांबून माझं मार्गदर्शन घेण्यासाठी येत आहे. आणि ते तब्बल 1 वाजेचा वेळ दिलेला होता, पण घरची काही कामं आवरून त्यांना 1 वाजलं निघायला, तर ते साधारण इथे 2:30-3:00 आले. 6:30 पर्यंत ते इथे होते आणि ते संपूर्ण सुखी समाधानी होऊन गेले. तर जो रेकी लेवल 1चा आपण फ्री क्लास 10 दिवसाचा घेतो, जेवढे टॉपिक घेतो, तर हे इथे 1-to-1 झाले. त्यांना म्हटलं हो एवढी फी कशाला देता, मी समोरून त्यांना सांगते, पण ते म्हटले नाही होते पॉसिबल. तर आपल्या अवतीभोवती जर असे कोणी लोक असतील की त्यांना लाईव्ह क्लासमध्ये इंटरेस्ट नाही आणि आयुष्यात खूप अडचणी आहेत, तर मग त्यांना तुम्ही सजेस्ट करू शकता. मी आळंदीत राहते, तिथे तुम्ही 1-to-1 कन्सल्टेशन किंवा गुगल मीटवर 1-to-1 घेऊ शकता. तर प्रश्न काय नेहमीचेच होते, मुलगा सून, जावाई मुलगी नीट वागत नाही, नातवंड, आर्थिक प्रश्न आहे, असं सगळ्यांच्या घरात जे आहे तेच प्रश्न होते. पण ते म्हणाले की आम्ही सगळीकडे जाऊन आलो, ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो, मग ते दोरा देतं कोणीतरी बांधायला, मग कोणीतरी काय देतं अजून ते फुंकर मारा त्यांच्या घराकडे, त्यांच्या दिशेकडे, मग तुमच्यावर काला जादू झाला आहे. म्हटलं हे सगळं काढून टाका, असलं काही नाही आहे. तर मग जे तुमचं मी सेशन घेते लाईव्हला ते त्यांचं घेतलं, तर त्यांना असं वाटलं अरे असं पण असतं, म्हणजे तुम्ही जसं काला जादू मानतात तसं ही पॉझिटिव्ह जी ऊर्जा आहे, ब्रह्मांडी शक्ती, ती का नाही मानत. जसं तुम्ही म्हणता की अरे आज काहीतरी होईल बरं, मला भीती वाटते, तसं तुम्ही आज हे का नाही मानत की आज मला चांगली संधी मिळू शकते. येत आहे लक्षात? तर पुन्हा सांगते की तुम्हाला काय हवं आहे ते लिहा आणि तेच बोला दिवसभर, तर ते होणार आहे. ओके, यस, चला. एवढा वेळ मला ऐकून घेतलं, मला संधी दिली बोलण्याची, त्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद. आपल्या प्रत्येकाच्या आज जो परमपिता परमेश्वर आहे त्याला कोटी कोटी नमन करते, वंदन करते. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, ऑलवेज ब्लेसिंग्स. ही दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्ती तुमच्या आयुष्यात तुम्हाला प्रत्येक क्षण परम सुख, परम समाधान, परम आरोग्य, ऐश्वर्यसंपन्न, वैभव संपन्न, दीर्घायुष्य प्रदान करो अशी इच्छा या रेकी चरणी मी अर्पण करते आणि इथेच थांबते. कुणाला शेअर करायचं असेल तर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करू शकतो. येस, धन्यवाद. थँक्यू मॅम. येस.